नांदेडचे मूर्तिकार प्रल्हाद घोरबांड यांनी गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती तयार करण्याचा प्रयोग केला आहे। प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींची निर्मिती गावरान गाईच्या शेणापासून ते करतायत। 15 वर्षांपासून गोमय गणेश मूर्तींची निर्मिती ते करतायत। घोरबांड यांना कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने 800 ते 1000 मूर्ती बनवण्यात यश आले। या मूर्तींना खाद्य रंग, काव आणि चुना, अष्टगंध, अबीर, बुक्का यांच्या मदतीने रंगवण्यात आले। पर्यावरण पूरक असे गणपती असावे, याचाच अर्थ की जे आपण विसर्जन करणार आहोत शासनाच्या नियमानुसार, तर त्यांनी सांगितलंय की कृत्रिमरित्या एखादा तलाव तयार करणे किंवा एखाद्या टँकमध्ये पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन करणे, तर यासाठी आता पीओपीचे गणपती उपयोगी येणार नाहीत। गाईचं शेण आणि नैसर्गिक रंग, त्यामध्ये मग आपला चुना असेल, काव असेल, हळदी, अष्टगंध, अबीरबुक्का आणि खाद्यपदार्थातले जिलेबीचे रंग आणि बुंदीचे रंग याचा वापर थोड्या प्रमाणामध्ये करून गणपती रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे।